सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स। नाही नाही, आरक्षण हा वेगळा विषय, आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही। मी सांगतोय, मी ओबीसीचा एक कार्यकर्ता म्हणून माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी माझ्या ओबीसीच्या मूळ आरक्षणाला अजिबात धक्का लागू देणार नाही। तो माझा जीव गेला तरी चालेल, त्यामध्ये कुठे काय राहिला विषय तोडगा काय निघतो। मला वाटतं की तोडगा असं काय करावं, आम्ही सांगितलं फॉर्म्युला की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता अधिकच वाढवून द्या, आणि वाढवून देऊन जेवढं द्यायचं आहे तेवढं त्यांना द्या। पार्ले ही खरं जबाबदारी सोसण्याची आहे, बहुमतातलं सरकार आहे राज्यात आणि केंद्रामध्ये। आज झटक्यामध्ये काम होऊ शकतं, हिरवा फिरवी कशाला, कशाला एक महिन्याची मदत पाहिजे। कुणबी मराठा देण्याची भूमिका स्वीकारली, प्रमाणपत्राचं तपासणं उद्या, कुणबी मराठा देऊ देत असताना पहिल्यांदा आरक्षण वाढवा। मी तर त्या मंचावर जाऊन बोललो जिथे आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी, की आपण यामध्ये वाढ करा आणि मग ओबीसीच्या संदर्भातला विचार करा। तर आज जर उद्या जर ही भूमिका स्वीकारली तर मला वाटतं की आम्ही ओबीसी नेता म्हणून जी भूमिका ओबीसी समाजाची आहे ती भूमिका माझी राहणार आहे। मी एवढं स्पष्टपणे सांगतोय, तुम्ही ओबीसीच्या आरक्षणामध्ये वाढ करा आणि मग हा विचार करा। त्या भूमिकेचा आमची भूमिका मध्यस्थी होती। मी सांगितलं की ओबीसीचं आरक्षण 52% लोक आहेत, आमचे 27% आरक्षण आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर वाढवून द्या आणि घुसाल घ्या, ही आमची भूमिका होती। त्यामध्ये मी काही गैर बोललो नाही। या भूमिकेला भुजबळ साहेबांचा स्वतः फोन होता, स्वतःही भुजबळ साहेब म्हणाले की वाढवून जर देत असेल तर माझी त्याला अडचण नाही, हे फोनवर माझ्याकडे माहिती आहे, फोनवर बोलले। विषय असा आहे तो की या समाजाला आरक्षण देत असताना आमचं नुकसान होऊ नये, मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीचं नुकसान होऊ नये याला आमचं समर्थन आहे। म्हणून मराठा समाजाला मी समर्थन दिलेलं आहे। इथे कुठेही माझ्या शब्दामध्ये फिरवा फिरवी नाही, शब्दामध्ये मी काही त्यामध्ये कुठलाही जगलरी केलेली नाही। सरकार जर कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देत असेल तर ते त्यांना त्या समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार का, हा विषय येईल। ओबीसीतून आरक्षण देत असाल तर वाढवून द्या, वाढून नाही देत असाल तर आम्ही देऊ देणार नाही, ही आमची भूमिका। भाऊ, एक दिवसामध्ये आरक्षण शक्य नाही, साधारणतः 30 दिवस लागण्याची शक्यता, एवढा कालावधी लागू शकतो, त्यामुळे एका दिवसात होणार नाही। अरे 30 दिवस नाही, 30 महिने घेतले तरी होऊ शकत नाही। जोपर्यंत हे खोटी खोटे दिशाभूल करतायत मराठा समाजाची, धुळपेक करतायत, शुद्ध धुळपेक आहे। त्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज केल्यानंतर जे असंतोष पसरला आहे त्यावर पांघरून घालण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे। तुम्हाला तुमच्या पार्लमेंटमध्ये PWSच्या धर्तीवर आरक्षण वाढवल्याशिवाय आणि त्याचं नोटिफिकेशन किंवा गॅजेट प्रसिद्ध करायचं काम जे आहे ते केंद्र सरकारचं आहे। कोण नोटिफिकेशन काढणार? राज्य सरकारला अधिकार आहे काय आरक्षण वाढवायचा? कशाला धूळपेक करताय? कशाला बनवाबनवी करताय? हे स्पष्ट आहे। आणि म्हणून 3-1 महिना काय किती दिवस घेतले तरी होऊ शकत नाही। सरकारची इच्छा शक्य असेल तर विशेष अधिवेशन बोलवा, एकमताने ठराव करा आणि केंद्र सरकारकडे पाठवा। केंद्र सरकारने आपल्या लोकसभेमध्ये आता अधिवेशन आहे, त्यामध्ये मराठा समाजासाठी आरक्षण वाढवून घ्यावं आणि आरक्षण द्यावं हा मार्ग या महिन्यामध्ये सुटू शकतो। सप्टेंबरमध्ये सगळा विषय संपू शकतो, पण त्यांना ते करायचं नसेल तर बनवाबनवी करू नये। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।